नमस्कार, आपण पाहताय कोकण सागरगण्य चॅनल कोकण नाव. मी संचिता गुलाबटे आजच्या एका खास कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला. विनंती आमची परमेश्वराला, सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला. कोकण नऊच्या संपूर्ण परिवारातर्फे तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. जसं की मी सुरुवातीला म्हटलं, आजचा जो कार्यक्रम आहे तो कोकण नऊसाठी अतिशय खास कार्यक्रम आहे. आजच्या दिवशी कोकण नऊचा पहिला वहिला दिवाळी अंक, त्याचा शुभारंभ आज होणार आहे आणि त्याचा प्रकाशनाचा सोहळा आता पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी माझ्यासोबत अनेक मान्यवर उपस्थित आहेत. कोकण नऊचे सर्व मान्यवर या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. या मान्यवरांच्या हस्ते आता कोकण नऊच्या पहिल्या वहिल्या दिवाळी अंकाचं प्रकाशन होणार आहे. कोकण नऊचा हा पहिला वहिला दिवाळी विशेषांक म्हणजे वाचकांसाठी खरंच एक पर्वणी असणार आहे. आणि नक्कीच, जसं की या दिवाळीला सर्वांची घरं, सर्वांची मनं जशी उजळून निघणार आहेत, नक्कीच या दिवाळी विशेषांकातील जे लेख आहेत त्यातील विचारांनी नक्कीच आमच्या सर्व वाचकांची मनं सुद्धा उजळून निघणार आहेत. तर मी सगळ्या वाचकांना पुन्हा एकदा विनंती करू इच्छिते की नक्कीच या कोकण नऊचा जो दिवाळी विशेषांक आहे त्याचा नक्की सगळ्यांनीच आस्वाद घ्यावा. याबद्दलची अधिक माहिती मी जाणून घेणार आहे कोकण नऊचे डेस्क इन्चार्ज रोहन नाईक सर यांच्याकडून. नाईक सर, एकूणच कशा शुभेच्छा द्याल कोकण नऊच्या पहिल्या दिवाळी विशेषांकाला? संचिता, तू म्हटल्याप्रमाणे कोकण सागरगण्य चॅनल असलेल्या कोकण नावने पहिलाच हा दिवाळी अंक आणलाय आणि तो प्रेक्षकांसाठी आणि आपल्या जे वाचक आहेत त्यांच्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. कारण यातून मोठा नजराणा आपण देणार आहोत आपल्या वाचकांसाठी आणि एक वेगळी कसोटी आपली लागली होती. पहिल्यांदाच कोकणनावचं पहिलं दिवाळी अंक येतोय, सगळ्या टीमने काम केलं आणि त्यानंतर आज आपण पाहतोय की कोकणनावचा पहिला अंक आपल्या मान्यवरांच्या असेल, गावकर सर आहेत, मॅडम असतील, ओंकार असेल किंवा साईनाथ आणि जोशी सर यांच्या मुख्य उपस्थित आपण हा कार्यक्रम इथे संपन्न केलाय. खरंच मी तुला सांगेन की याच्यामध्ये प्रत्येक मालवणी भाषेतून सगळे जे लेख सुद्धा आहेत, मराठी भाषा आणि जे आजवर म्हणजे महाराष्ट्रात राज्यात प्रसिद्ध लेखक आहेत त्यांनी ज्या कथा लिहिलेल्या आहेत, दशावतार असतील किंवा अन्य विषयावर, या त्याच्यात मांडल्या गेल्या आणि त्या नक्कीच वाचकांसाठी आपल्या परिपूर्ण मेजवानी ठरेल एवढं नक्कीच. धन्यवाद नाईक सर. यानंतर मी कोकण नऊचे संपादक माननीय निलेश जोशी सर यांच्याकडे जाऊ इच्छिते. सर, काय सांगाल एकूणच दिवाळी विशेषांकाबद्दल? संचिता, पहिला पाऊस, पहिली भेट, पहिलं प्रेम, पहिली गाडी, पहिली नोकरी, तसा हा कोकण नऊचा पहिला दिवाळी अंक आमच्या सर्वांसाठी खूप खास आहे. कारण हे पहिलं वहिलं अपत्य आहे असं म्हणायला हरकत नाही, दिवाळी विशेषांक. आणि हे करताना सन्माननीय गावकर सर आणि मॅडम यांचं आम्हाला भरपूर सहकार्य लाभलं, त्यांना या क्षेत्रातला अनुभव आहे आणि त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. याचे जर अंतरंग आपण बघितले या दिवाळी विशेषांकाचे तर तुम्हाला अगदी छान छान कथा मिळतील. मराठीतल्या जशा आहेत तशा मालवणी लहेजा असलेल्या कथा आहेत, कविता आहेत, मालवणी कविता आहेत, मराठी कविता आहेत, काही आपल्या लोककला आहेत फुगडीसारख्या, दशावतारसारख्या ह्या ज्या लोककला आहेत त्या लोककलांवरचे लेखसुद्धा याच्यामध्ये एक परिपूर्ण डॉक्युमेंटेशन या अंकामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर अनेक आमचे जे जाहिरातदार आहेत, जे हितचिंतक आहेत, त्यांनी आपल्याला शुभेच्छा देखील या अंकाच्या माध्यमातून दिलेल्या आहेत. यानंतर मी जाऊ इच्छिते कोकण नऊचे ब्युरो श्री साईनाथ गावकर यांच्याकडे. नमस्कार सर, काय सांगाल एकूणच दिवाळी विशेषांक? संचिता, एकूणच हा जो दिवाळी विशेषांक आहे हा नेमका कशा पद्धतीनं वाचकांची जी अपेक्षा आहे ही पूर्ण करणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आमचे संपादक आणि डेस्क इन्चार्ज यांनी तर दिली आहे. मी अगदी सुरुवातीलाच कोकण नावचे सर्व दर्शक आहेत त्याचप्रमाणे हितचिंतक आहेत आणि आमचे जाहिरातदार आहेत, या सर्वांना या दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये अशा पद्धतीची तेजोमय दीपावली म्हणून आज दिवाळी ओळखली जाते. अशा पद्धतीचीच प्रगती आणि यशाची शिखरं आपण सर्वांनी गाठावीत अशा पद्धतीची एक सदिच्छा जी आहे ती कोकणाव परिवाराकडनं व्यक्त करतोय. संचिता, एकूणच ह्या दिवाळी अंकाचं काम करत असताना हा कोकणावचा पहिला वहिला दिवाळी अंक असल्यामुळे आणि मगाशी सरांनीही सांगितलं की हे कोकण नावचं पहिलं अपत्य आहे आणि हे अपत्य अर्थात जन्माला घालत असताना आम्हा सर्वांना तितका आनंद झालाय. कारण की ह्या अपत्य ज्यावेळी दर्शकांच्या भेटीकरता जाणार आहे त्यावेळी निश्चितच वाचक असतील, आमचे कोकण नाव बरोबर जोडलेले सर्व जाहिरातदार असतील, हितचिंतक असतील, ह्या सर्वांच्या चेहऱ्यावर निश्चितच समाधानाचं चीज झालेलं तुम्हाला पाहायला भेटेल एवढं मात्र निश्चित आहे. त्यामुळे संचिता, फार आनंद आहे कोकण नावचा पहिला वहिला दिवाळी अंक
वाचकांच्या भेटीसाठी येतो. यानंतर मी कोकण नावचे संचालक माननीय श्री विकास गावकर यांच्याकडे येऊ इच्छिते. सर, एकूणच काय सांगाल, हे कोकण नावचं दिवाळी विशेषांक पहिला बैल आहे आणि त्याचा शुभारंभ आहे, तर या शुभ मुहूर्तावरती काय सांगाल? नक्कीच संचिता, आता जसं जोशी सर म्हणाले किंवा साईनाथ म्हणाले की तसे नाईक सर म्हणाले तशा पद्धतीचा हा जो दिवाळी अंक वाचकांच्या हाती देताना आम्हाला अत्यंत आनंद होतोय. कारण कोकणाहूने नुकतंच माहिती असेल आपल्या सर्वांना की गणेशोत्सवाच्या निमित्ताने आम्ही साप्ताहिक काढलं, प्रिंट मीडियामध्ये गेलो आणि त्यानंतरचा हा पहिला दिवाळी अंक. खरं तर हा दिवाळी अंक वाचकांच्या हाती देताना आम्हाला अत्यंत आनंद होतोय यासाठी की या दिवाळी अंकामध्ये आपण पाहाल तर अत्यंत म्हणजे कोकणनाऊने कायमच क्वालिटीला महत्व दिलेलं आहे. क्वालिटी म्हणजे कोकणनाऊ आणि ते क्वालिटी, ह्या क्वालिटी अंक लोकांना पाहायला मिळणार आहे. याच्यात दर्जेदार कथा कविता त्याचबरोबर विविध प्रकारची माहितीचा खजिना या दिवाळी अंकामध्ये आहे. लवकरच तो तुमच्या हातामध्ये मिळेल, म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व जे स्टॉल्स आहेत तिथे उपलब्ध असेल आणि हा अंक आहे तो सर्वांच्या हाती पडणार आहे. मगाशी मी म्हटलं तसं क्वालिटी कोकणनाऊने राखलेली आहे आणि त्या पद्धतीचा हा अंक आहे. आजपर्यंत जसं आपलं साप्ताहिक असं होतं त्याच दर्जाचं हा दिवाळी अंक आहे. कोकणनाऊने जसं निलेश जोशी म्हणाले तसं पहिला पाऊस असतो किंवा पहिली जी प्रत्येकाची गोष्ट असते ती महत्वाची असते, तशा पद्धतीचा हा दिवाळी अंक आहे. आणि कोकणनाऊने सगळ्यात म्हणजे पहिलं जे असतं ते कोकणनाऊने करतं, म्हणजे आपण डबल बारी असेल, दशावतार असेल, या पद्धतीचे जे कार्यक्रम केले त्या पद्धतीचाच हा एक वेगळा उपक्रम आम्ही घेऊन येतोय. आणखी अनेक उपक्रम कोकणनाऊ घेऊन येणार आहे, त्यासाठी तुम्ही सज्ज राहा. त्याचबरोबर या दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद गावकर सर, एकूणच आपण दिलेल्या माहितीमुळे आम्हाला सर्वांच्या सर्व वाचकांच्या मनात जी एक उत्सुकता निर्माण झाली असेल. आणि नक्कीच मी कोकणनाऊ परिवाराच्या वतीने सर्व वाचक वर्गाला पुन्हा एकदा हीच विनंती करेन की या दिवाळी विशेषांकाचा नक्की आस्वाद घ्या, नक्कीच तुमची ही मेजवानी ठरेल तुमच्यासाठी. आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या कोकणनाऊची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे, सर्वांचेच आभार मानते मी. आणि पुन्हा एकदा कोकणनाऊच्या संपूर्ण परिवारातर्फे कोकणनाऊच्या जाहिरातदार, हितचिंतक आणि सर्व दर्शकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते.